हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आहे सिंधूच्या मेकअप रूममध्ये आणि छान ती जरा रेस्ट करते आहे, पण त्यात मी आली आहे मध्येच तिला त्रास द्यायला. सिंधू कशी मस्त आहे मी, आणि तुमचा कधीच आम्हाला त्रास होत नाही, आम्हाला मज्जाच येते. आपण आज पण मज्जाच करणार आहोत, आम्हाला तुझ्याबद्दल काही काही अजून गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. सो आपण 25 क्वेश्चन्स विथ सायली असा एक सेगमेंट. बापरे, अवघड प्रश्न नाही आहेत ना, इतके बेसिक आहेत ना की प्रेक्षकांना उत्सुकता असते की आपले लाडकी अभिनेत्री नेमकं पर्सनल लाईफमध्ये कशा असतात किंवा काय. ओके, बर. सायली तुझा निकनेम काय? निकनेम काय नाही आहे, माझ्या घरचे मला सायलीच म्हणतात. तुझं गाव कोणतं? पुणे. आणि शिक्षण किती झालं? मी कमर्शियल आर्टिस्ट आहे, सो मी 12वीनंतर 5 वर्षाचा एक डिप्लोमा कोर्स केला, ज्याच्यामध्ये मी पेंटिंग्स इलस्ट्रेशन माझा मेन सब्जेक्ट होता. तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव आणि तिची बर्थडे? बेस्ट फ्रेंड प्राजक्ता माळी आणि तिचा वाढदिवस आहे 8 ऑगस्टला. जरा तरी फंबल पडला असतो ना. 8 तारीख लक्षात होती, महिन्याचा जरा मी विचार केला. कोणत्या रंगाचे कपडे घालायला जास्त आवडतात? मला असं काही नाही आहे ग, मला सगळे रंग आवडतात. मला कधी मूडनुसार आहे, ब्राईट कलर्स कधी आवडतात, कधी मला ब्लॅक घालायला आवडतं. पण तरी त्यातनंही म्हणशील तर मला पांढऱ्या रंगाचे कपडे घालायला खूप आवडतं, पण मी ते घालत नाही. आपला स्वभाव पाहता. स्वभाव आणि असं होतं ना की बापरे एवढं पांढरं आहे, आणि मग एक तर पांढरे कपडे घेणं पण खूप कमी होतं, बट पांढऱ्या रंगाचे कपडे आवडतात मला. चप्पलची साईज काय? कोणाला गिफ्ट वगैरे करायचं झालं तर मग? चप्पलची साईज म्हणजे लेडीजमध्ये सगळ्यात छोटा जो साईज असतो तो साईज आहे. बाटाचा घ्यायला झाला तर 3 नंबर आणि असा घ्यायला झाला तर 5 नंबर. आणि जर नायकीचे शूज वगैरे तुम्हाला मला गिफ्ट करायचे असतील तर चिल्ड्रन सेक्शनमधला मुलींमधला सगळ्यात मोठा जो असेल तो मला बसेल. फोडून सांगितलं आहे प्रत्येक गोष्ट. ओके, पाकिटात किती ए टी एम कार्ड? एकच आहे. व्यवस्थित खर्च करते मी, अजिबात खूप ATM कार्ड्स वगैरे असं काही नाही, एकच ATM कार्ड, ते सुद्धा लागत नाही आजकाल, सगळं गुगल पे आणि हा सगळं त्याच्यावरच होत आहे. आई बाबांची वेडिंग ॲनिव्हर्सरी कधी असते? 30 नोव्हेंबरला. 30 नोव्हेंबरला माझा वाढदिवसही असतो आणि त्यांची ॲनिव्हर्सरी पण आहे, आणि आज माझी ॲनिव्हर्सरी आहे. ॲनिव्हर्सरी बाय द वे सगळ्या प्रेक्षकांकडून आणि आमच्या भाऊजींना. येस, थँक्यू थँक्यू थँक्यू. आवडतं फिरायला जाण्यासाठी आवडतं ठिकाण? आवडतं ठिकाण माझं, मला ॲक्च्युली काश्मीरला जायचं आहे, म्हणजे खूप वर्ष झाले मला असं वाटते की नाही यार काश्मीर बघायचंच आहे मला, आणि माझं अजून तिथे जाणं काही जमलेलं नाही आहे. तर काश्मीरला जायला मला नक्की आवडेल. आणि मी जिथे जाऊन आली आहे त्यातलं लडाखला मी गेले होते, तेव्हा तुर्तुक नावाचं एक विलेज आहे तिथे, ते माझं आवडतं ठिकाण, म्हणजे तिथे मला कितीही वेळा जायला आवडेल. आवडता मराठी सिनेमा? मराठी सिनेमा सध्याचे तर सगळेच चांगले सिनेमे आहेत, पण मी लहान होते अर्थात तेव्हा, तर तेव्हा मी पाहिलेला 7 च्या आत घरात हा खूप रिलेट होणारा सिनेमा होता, तो मला खूप आवडला होता. आणि मग लिटरली मला काही सीन्समध्ये भीती वाटली होती, काही सीन्समध्ये अरे नाही असंही असू शकतं हे वाटलं होतं, सो मी खूप रिलेट केलं. तसं कसं होतं का लहानपणी 7 च्या आत घर? नाही, आमच्याकडे असं कधीच नव्हतं, मग कधीच अजूनही आम्हाला साधारण 11:30 हा कधी येणार आहे, आलो अर्ध्या पाऊण ओके ओके असंच वातावरण आहे, त्यामुळे 7 च्या आत घरात नव्हतं. कोणती सिरियल बघतेस? कोणतीच सिरियल नाही बघत मी, पण मला आई कुठे काय करते जे काही एपिसोड्स बघायला आवडतात, ज्या एपिसोड्समध्ये चांगला कंटेंट असतो, जे आत्ताच्या पिढीला धरून जो कंटेंट केला जातो तो मला त्यांच्या सिरियलमधला आवडतो. वडापाव की मिसळपाव? आई ग, नाही नाही सिलेक्ट करू शकत मी. वडापाव आणि मिसळ हे दोन्ही फेवरेट आहेत, मी नाहीच सिलेक्ट करू शकत त्यातलं एक. क्रॅश डाएट कधी केलंस? मी डाएट कधीच, मी कधीच एकदाच मी ट्राय केलं होतं, साधारण महिनाभर झाल्यावर मी आजारी पडले होते, त्यामुळे कुठलाच क्रॅश कोर्स मी केलेला नाही आहे त्यानंतर. मी डाएट नाही करत. चीट मील काय होतं, म्हणजे जेव्हा डाएट करत?
नाही गो मी नाही चीट वगैरे काही केलं शपथ मॅम मी इतकं सिन्सिअरली केलं होतं पण मी आजारी पडले त्यानंतर सो मी ते सगळं सोडलं आणि आता मला हवं तेव्हा मी हवं ते नाही केलं सोडून आजारी पडले पडले. आवडतं गाणं ऑल टाइम फेवरेट? ऑल टाइम सेव्ह मला ऐकायला जे माझ्या लिस्टमध्ये जे सेव्ह केलेलं असतं त्यातले खूप गाणी आहेत खरं तर, पण कितनी बाते याद आती आहे लक्ष्मधलं आणि सलोना सा सजन है. आई ग बापरे गौरव सॉरी. सलोना सा सजन है और मैं हूँ, जिया में एक अगन है और मैं हूँ, सलोना सा सजन है और मैं हूँ. क्या बात है सायली, म्हणजे हे पण आज प्रेक्षकांना कळलंय. सय्याची रील बघितली होती तुझी आणि त्यानंतर? नाही त्याच्यात तर आम्ही हसण्यातच अर्धे गेलो होतो, पण गौरव गायक असल्यामुळे मला कुठेतरी त्याचं नाव ठेवण्यासाठी थोडं तरी गावं लागतं. होते म्हणजे नाही ग चिडतो तो. मला खूप लोक म्हणतात की तू त्याच्याकडनं का नाही शिकत गाणं, मी त्यांना सांगते की नाही मी त्याला फी पण ऑफर केली की मी तुला पैसे देते माझ्यावर चिडायचं नाही आहे. पण तो म्हणतो तुझ्यात पॉटेन्शियल आहे मला कळतं आणि तू करत नाही मग मला राग येतो, पण मी त्याच्याकडनं नाही शिकत. महिन्यातले किती दिवस वर्कआउटला दांडी असते किंवा महिन्यातले किती दिवस वर्कआउट करतेस? हा वर्कआउट माझा होत नाही खरं सांगते, कारण मी सकाळी 7:30 उठते, मी 12:30-1 झोपते आणि उठल्यावर वर्कआउट माझा असतो. सकाळी आमच्या मावशी येतात त्यांना सांगायचं काय खायला बनवायचं, त्यानंतर अर्ध्या पाऊणतासात आंघोळ करून निघायचं की मी इथे असते. इथून माझं एक साधारण 50 जिने उतरणं चढणं होतं तोच माझा वर्कआउट आहे. ओके बिंज वॉच कोणती मूवी किंवा कोणती सिरीज? फॅमिली मॅन. एक सर्वात मोठी अचीवमेंट? अचीवमेंट अजून तरी नाही केली आहे पण बघूयात लवकरच. येस ओके इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे एकदम. तुझ्यावर जर बायोपिक बनला त्या बायोपिकचं नाव काय? बापरे नाही ग नाही ग नाही, मी या लेवलला जाऊन कधी विचारही केला नाही आहे. माझ्यावर बायोपिक बनला मला नक्कीच आवडेल, पण खूप मोठी जबाबदारी टाकतेस तू की मला तेवढं काम आणि तेवढं चांगलं काम करावं लागेल अर्थात असण्यासाठी, पण मी नाव विचार करून ठेवेन. व्हॉट्सअप कर मला, मी एडिट करते. जर ॲक्टर नसतीस तर काय? मी नक्कीच मला पेंटिंग्स करायला आवडलं असतं. ॲक्च्युली माझं पहिलं प्रेम तेच आहे, ॲक्टिंग हे नंतर कालांतराने ओघानी आलेलं आहे. पण मी खरंच मी कुठेतरी गेले असते नॉर्थमध्ये आणि एखाद्या छोट्याशा गावात सेट झाले असते आणि मी पेंटिंग्स केले असते. स्वतःबद्दल ऐकलेली एक फेक न्यूज कधी ऐकली? रुमर्स माझ्याबद्दल नाही, मध्ये मी एक काहीतरी यूट्यूबलाच बघितलं होतं की मी कोणा हां एकतर हे एक होतं की ऐश्वर्याताई आणि अभिदादाची मी खरी मुलगी आहे हे एक आहे आणि अजून एक मी पाहिली होती यार थांब मी आठवत आहे सांगते तुला, पण हे तर खूप वेळा होतं की अरे ऐश्वर्या नारकरची खरी मुलगी आहे ही वगैरे, हे तर खूप मोठं गाजलं होतं आणि मला आवडेल हे मला आवडणारं रूमर आहे. कम्फर्ट फूड काय? वरण भात पोळी भाजी. तुझ्या लाईफ पार्टनरला पहिल्यांदा कुठे भेटलीस? पहिल्यांदा आम्ही 31 डिसेंबरला भेटलो होतो प्राजक्ताच्याच घरी. प्राजक्ताच्या शोमध्ये तो गात होता त्यामुळे तिची आणि त्याची ओळख होती आणि ते आमच्या घरी आम्ही ठरवलं होतं की आपण 31 घरीच सेलिब्रेट करायचं, असं बाहेर नको, मग जवळचे जे मित्र त्यांना बोलू. तिथे मी गौरवला पहिल्यांदा भेटले होते. आणि किती भाषा बोलता येतात तुला? मला 3 येतात ग, हिंदी इंग्लिश मराठी आणि स्पॅनिश. नाही नाही माझी लहान बहीण जर्मन शिकते, ती शिकवते सुद्धा आणि ती जर्मन कंपनीतच जॉब करते, सो ती मला जर्मन काय काय सांगत असते शिकवत असते, पण साधारण अशी विमानं उडतात. पण
काय आता तिने हे बघितलं तर मला जेन्स घालत इश लिबदू काहीतरी काहीतरी म्हणत असते ती, मला काहीतरी सतत सांगत असते मीनिंग आय लव्ह यू. आता शेवटचा प्रश्न, आयुष्यातली लाईफ चेंजिंग मोमेंट काय ठरली? लाईफ चेंजिंग मोमेंट माझ्यासाठी लग्न पहावे करून हा सिनेमा जेव्हा मला मिळाला तेव्हा माझं 360 डिग्री गोष्टी बदलल्या. कारण मी कधीच विचार केला नव्हता की मी या फील्डमध्ये येईन. मी एका स्कूटीवरनं कॉलेजला जाणं वगैरे ह्या गोष्टींमध्येच होते. पेंटिंग्स मग प्रोजेक्ट कम्प्लीट करायचं आहे, पण मी इथे आज ज्या लोकांना मी लहानपणी टी व्हीवर बघत होते, सिनेमांमध्ये बघत होते, त्यांच्यासोबत मी वावरेन, त्यांच्याबरोबर मी येईन हा विचार मी कधीच केला नव्हता, माझ्या घरच्यांनी कधी केला नव्हता. त्यामुळे ती लाईफ चेंजिंग, कारण तिथून माझं पूर्णच करिअर चेंज झाल्यामुळे आयुष्य बदललं. प्रवास तुला अजून पुढे खूप करायचा आहे आणि जी अचीवमेंटसाठी तू वेट करतेस ती अचीवमेंट तू लवकरच करशील. आणि अशा प्रकारे प्रश्न संपलेले आहेत. थँक्यू सो मच सायली, खूप मजा आली, खूप काही जाणून घेता आलं आम्हाला. थँक्यू थँक्यू. प्रेक्षकांना नेहमी उत्सुकता असते की ह्या गोष्टी कधी कळणार आपल्याला, सो हा एक छोटासा प्रयत्न आमचा. थँक्यू सो मच. थँक्यू.